प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्ताची मधुर वंशी सप्रेम नमस्कार। आज के दिनक 20 एप्रिल 2024 शनिवार, धूल आणि राख। गरज मी जो फक्त धूल आणि राख आगे त्याने प्रभूशी बोलण्याची स्वतःवर घेतले आहे। उत्पत्ती 18:27 आपले पूर्वज अब्राहम यांची नम्रता पाहून आपण आश्चर्याने भरून जातो। तो परमेश्वरासमोर पूर्णपणे नम्र होती आणि म्हणतो, घरोघर मी फक्त माती आणि राख आहे। तो नम्र होतो आणि परमेश्वरासमोर स्वतःला धूल आणि राखेशी समतोल करतो। अस अब्राहमची नम्रता आणि अयोग्यता दर्शवते। राखेची हिम्मत नाही, जेव्हा वस्तू जलतात तेव्हा तो फक्त उरलेला डीग असतो। स्वतःची राखेशी तुलना करून अब्राहम परमेश्वरासमोर नम्र झाला। परमेश्वराला उंच उंच करतो आणि स्वतःला प्रभूचा दास म्हणून समर्पण करणे नम्रतेचे असंख्य आशीर्वाद आहेत। पवित्र शास्त्र म्हणते की परमेश्वर नम्राने उच्च करतो। तुम्हाला तुमच्या आयुष्यात उन्नत व्यावेच नाही काय आणि उच्च पदे स्वीकारू देवा। तुम्ही परमेश्वरासमोर नम्र आवे आणि कधीही अभिमानाला बळी पडू नका। प्रेषित पौल देवाच्या सांत होता आणि त्यांचे सर्व पात्रामध्ये आपल्या आत्मिक जीवनासाठी फायदेशीर सल्ला आहेत। पण तो स्वतःला नम्र करतो आणि म्हणतो, पापी लोकामध्ये मी प्रमुख आहे। 1 तिमोथी 1:15 त्याने केवळ स्वतःला नम्र केले नाही तर सर्व विश्वासणाऱ्यांना परमेश्वरासमोर नम्र राहण्याची सूचना केली। त्याने विश्वासणाऱ्यांना सल्ला दिला आणि म्हणाला, कारण मी सांगतो की मला मिळालेल्या कृपेने तुमच्यातील प्रत्येकाला त्याने स्वतःला जितके उच्च समजले पाहिजे त्यापेक्षा जास्त उच्च समजू नका। परंतु देवाने प्रत्येकाला विश्वासाचे प्रमाण दिले आहे, तसे विचारपूर्वक विचार करणे। Romans 12:3 आपला प्रभू येशूने आपल्या सर्व शिष्यांना नम्रतेबद्दल शिकवले। तो म्हणाला, म्हणून तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण कराल। तेव्हा सांगा, तुम्ही आम्ही लाभगीन सेवक आहोत, आमचे जे कर्तव्य होते ते आम्ही केले आहे। Luke 17:10 ख्रिस्ती जीवनाची सुरुवात नम्रतेने झाली पाहिजे, कारण एखादा व्यक्तीला पश्चाताप करण्यासाठी आणि परमेश्वराकडे वळविण्यासाठी नम्रतेची आवश्यकता असते। जर त्यांच्यात नम्रता असेल तरच तो त्यांच्या पापीपणाचा स्वीकार करेल, तरच तो त्यांच्या सर्व पापासाठी रडू शकतो आणि वदनस्तंभाकडे पाहू शकतो आणि प्रभूच्या ध्येयासाठी प्रार्थना करू शकतो। आयुब कसा ओरडतो आणि म्हणतो, ते बघा, म्हणून मी स्वतःचा तिरस्कार करतो आणि धूल आणि राखमध्ये पश्चाताप करतो। तो राखेवर बसला आणि त्याने आपली व्यक्ता परमेश्वराला ओतली आणि त्यामुळे परमेश्वराने त्यांची गैत बदलली, त्यांचे सर्व नुकसान पुनरुच्चित केले आणि दुहेरी आशीर्वाद दिला। देवाचे मुलानो, नम्र यावेल सिक्का। पुढील चिंतनासाठी श्लोक, भगवान उच्चस्थानी असला तरी ती नीच लोकांची आदर करतो, पण गर्विष्ठ तो दूरनच ओळखतो। Stotra 100:38 दिवसासाठी बायबल वचन, सकाळी 2 Samuel 9:10-11 संध्याकाळी Luke 15:11-32 धन्यवाद।